2003 हे साल कमलेशसाठी खूप महत्त्वाचं ठरलं. संगीत संयोजक म्हणून कारकिर्द ऐन भरात असतानाच त्याच्याकडे पहिल्यांदाच संगीत दिग्दर्शन करण्याची संधी चालून आली. तो चित्रपट होता आधार आणि आपल्या करिअरमधल्या पहिल्या सिनेमासाठी तो सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून अल्फा गौरव पुरस्काराचा मानकरीही ठरला. या गाण्यामुळे तेव्हा एका नवोदित गायिकेला मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आणि त्याचबरोबर त्यावर्षीचं सर्वोत्कृष्ट गायिकेचं अल्फा गौरव पुरस्कारही मिळाला. रंगमंचावर आमंत्रित करूया या गाण्याची मूळ गायिका आणि आजची हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका महालक्ष्मी अय्यर हिला. महालक्ष्मीजी, हे गाणं निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, नाही? बहुत ज्यादा, क्योंकि मेरे करियर में ये मेरा सबसे पहला अवार्ड है और अब तक का ओनली अवार्ड. तो मुझे बड़ी खुशी है कि ये अवार्ड मुझे एक मराठी गाने के लिए मिला है और कमलेश जी का बहुत ही खूबसूरत स्वरबद्ध किया हुआ. वेरी हैप्पी दैट आई एम गेटिंग एन अपॉर्चुनिटी टू सिंग दिस सॉन्ग. सुनते हैं. चक्र फिरले,
आधार या चित्रपटाचा उल्लेख केला, मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा आपण एखादी नवीन असाइनमेंट घेतो किंवा पहिल्यांदाच मी मराठी सिनेमा जेव्हा कंपोज करायला घेतला, तेव्हा चाली करणं एक मला वाटतं सोपी गोष्ट असते, पण त्याचं सगळं नियोजन करणं, आर्टिस्ट माहिती नाहीत, म्युझिशियन्स माहिती नाहीत, तर आज मी जर एका व्यक्तीचं नाव नाही घेतलं तर ते योग्य ठरणार नाही. एक खूप सुंदर मित्र, मोठा भाऊ असं म्हणू शकतो, राजेश देव यांचं मी इथे नाव घेतो. आणि आज ते आपल्यात नाही आहेत, मला खूप वाईट वाटतं आज राजेशदादा इथे नाही आहे, कारण राजेशदादांनी त्या सिनेमाचं सगळं अलाइनमेंट म्हणतो आपण, रेकॉर्डिंगचं प्लॅनिंग कसं करावं, म्युझिशियन्सचं बजेट किती ठरवायला पाहिजे, कोणाला किती वाजता बोलवायला पाहिजे, कारण डबिंग असतं ते सगळं, जर ते प्लॅनिंग अजूनही मी फॉलो करतो असं मला वाटतं, कारण ते इतकं परफेक्ट प्लॅनिंग होतं. आणि दुसरे खूप मोठे म्युझिशियन रमाकांत पाटील यांची पण मी इथे आठवण काढतो, कारण असे म्युझिशियन्स पहिल्या प्रोजेक्टला मिळणं हे खूप भाग्य आहे. इथे सगळे जे कलाकार बसलेत त्यांना ते सहमत असतील माझ्याशी की आपली विजन खूप मोठी करायला हे सगळे कारणीभूत आहेत. मला असं वाटतं आपला एक पीस असतो तो 30% काम करतो, किंवा किंबहुना 5% सुद्धा करत असेल, पण या वादकांचा स्पर्श झाल्यानंतर तो पीस कसा होतो आज तुम्ही बघत असाल. तर या दोघांची आठवण काढणं मला योग्य वाटलं म्हणून मी शेअर केलं. आत्तापर्यंतच्या सगळ्या सांगीतिक प्रवासात खूप पर्सटाईल मित्र मला मिळाले आहेत, त्यातलाच एक बहारदार असा माझा मित्र, खूप उत्कृष्ट गायक, स्वतः उत्तम संगीतकार, ऋषिकेश कामेरकरला मी इथे बोलवतो. आणि त्याच्याचबरोबर आजच्या पिढीची एक मस्त आघाडीची गायिका आहे निहिरा जोशी, तिला एकदम वेगळ्या मूडचं गाणं सादर करायला त्या दोघांनाही बोलवतो. It's a vacation.
मौसम ये नजारे है नए, महकी हवा के ये इशारे है नए, महका सा मौसम ये नजारे है नए, महकी हवा के ये इशारे है नए, बंधन नाला धुड़ गाऊ अन मारू या जीवन आला अतिशय बुजुर्ग वादक आहेत शामराज जी, सोप्रानो सॅक्स बहारदार, थँक्यू शामराज जी।